वेलकम गाइस, पास झालं बस झालं या चॅनल मध्ये. याच्या अगोदर तुम्हाला बीजगणित दहावी बीजगणित पूर्ण पुस्तक 15 मिनिटांमध्ये सांगितलं होतं. आज तुम्हाला भूमितीचं पुस्तक सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, या चॅनलला सबस्क्राइब किंवा लाईक किंवा शेअर करण्याची गरज नाही, करू नका. कारण मी यूट्यूबवर पैसे कमवण्याच्या उद्देशाने आलेलो नाही. माझी छोटीशी क्लास आहे, कोरोनामुळे ती बंद झाली. एवढीच कामना करा की देवाकडे लवकरात लवकर ती क्लास सुरू करा, कारण मी लहान कोरोना किंवा माझ्या विद्यार्थ्यांना खूप मिस करतो. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी भूमिती, ओके, एम टू भूमितीचं दहावीचं पूर्ण पुस्तक. आज तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये सांगणार आहे. हे व्हिडिओ त्यांना सेव्ह करत चला, तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की उपयोगी पडतील. ओके, आता बघा, बीजगणितमध्ये 6 येतात धडे आणि भूमितीमध्ये जवळजवळ 7 धडे. ओके, 40 मार्काचा पेपर असते, ऑप्शन साईज 60 मार्काचा असते पेपर आपल्याला पूर्ण. लक्षात ठेवा, बीजगणित 40, भूमिती 40 आणि ओरल 40 असल्यामुळे 100 मार्काचं ओव्हरऑल होत असत. आता हे बघा, भूमितीमध्ये जर पहिला धडा बघितला तर पहिला धडाचं नाव आहे समरूपता. काय? समरूपता. हे धडा जवळजवळ 10 मार्कासाठी बोर्ड आला आणि याच्यामध्ये 4 उदाहरण सांगितलं. किती उदाहरण सांगत? 4. 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4. पहिले उदाहरण सांगण्यामध्ये जर बघायला गेलं तर तो मी त्याच्यामध्ये प्रमेय, पहिले 3 धडे प्रमेयच आणि प्रमेय हेच सूत्र असतं. लक्षात ठेव, पहिले 3 धडे. आता हे प्रमेयवर डिपेंड आहे. आता बघा 1.1 मध्ये कुठलं आहे प्रमेय, काय सांगतोय? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायावर संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराने असतं. हे अभ्यासक सगळे गणित आहे त्याच्यामध्ये. ओके, 1.2 जर बघा गेलं तर सगळे तिरकस गुणाकाराचे गणित, तिरकस गुणाकार कधी करतात माहिती तुम्हाला? तीन माप माहिती असते, चौथा माप काढायचं असलं तर काय असतं? तिरकस गुणाकार करतात. तिरकस गुणाकार करताना ह्याच्या पण तीन प्रमेय डिपेंड आहेत. आता समजा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या बाजूमधून रेष गेली आणि समजा 1, 2, 3 बाजू दिला, चौथा माप काढायला सांगितलं. समजून घ्यायचं हे प्रमाणाचं मूलभूत प्रमाण. कोणतं? प्रमाणाचं मूलभूत प्रमाय. समजा त्रिकोणाच्या कोणामधून रेष गेलं, 1, 2, 3 बाजू दिले, चौथा बाजू काढायचं, तर तेव्हा हे कोण दुभाजकाचं प्रमाण. काय म्हणतो ना? कोण दुभाजकाचं प्रमाण. आणि समजा असं दोन बाजू समांतर बाजू होतात, त्याच्यातून तीन रेषा गेले आणि त्यामध्ये 1, 2, 3 बाजू दिले, चौथा बाजू काढायचं, तर तेव्हा समजा हे 3 समांतर बाजू छेदिका प्रमाण. हे तिरकस गुणाकाराचे गणित आहे. 1.3 मध्ये जर तुम्ही गेलात तर समरूप त्रिकोण हे धडा आहे ना, समरूप त्रिकोण आहे का नाही किंवा या रिलेटेड सिद्ध करा वगैरे अशा टाईपचं. जर तुम्हाला समरूप त्रिकोण सिद्ध करायचं असेल तर त्याच्यामध्ये व्यक्त करून कोण सांगा, विरुद्ध कोण सांगा किंवा कोणत्या कसोटीनुसार ते सांगा, ऑटोमॅटिक तुमचं सिद्ध करा पूर्ण होतं. ओके, 1.4 जर तुम्ही घेतलं तर इथं यामध्ये न्यामध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे. याच्यामध्ये दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळ, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराने असते, बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराने असते. हे झालं तुमचं पहिला धडा. पहिला धडा जवळजवळ 10 मार्काला, लक्षात ठेवा. नीट व्यवस्थित अभ्यास करा, सोपा आहे. बीजगणित पेक्षा भूमिती सोपा आहे आणि त्याचा थोडस स्टडी नीट केलं ना पैकी आतमध्ये करू शकतो. ओके, जर तुम्ही दुसरा धडा बघितला, दुसऱ्या धड्याचं नाव आहे तुमचं पायथागोरस प्रमेय. तर आम्ही पाहू सी म्हणतो शॉर्टकट मध्ये पायथागोरस प्रमेय धडाचं नाव असं. ओके, आठवीपासून ऐकत असतं. हे धडा जवळजवळ 7 मार्काला आणि याच्यामध्ये दोनच उदाहरण सांगतो. किती उदाहरण सांगत? दोन. जर तुम्ही 2.1 मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये गणित कसे आहेत, तीन माप देतात, तीन माप देऊन मग काटकोन त्रिकोण आहे का नाही विचार. पावसी मध्ये काटकोन त्रिकोण दाखवला पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, काटकोन त्रिकोण आहे का नाही विचारलं, जर समजा त्या तीन बाजूमध्ये सगळ्यात मोठी बाजू असते तिला कर्ण म्हणायचं, बाकीच्या ना बाकीचे बाजू म्हणायचं आणि त्या सूत्रानुसार सोडायचं. पावसी सूत्र माहिती आहे तुम्हाला, कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग आणि बाजू वर्ग. या सूत्रानुसार सोडवा, ह्याची बाजू आणि ह्याची बाजू जर सेम आली तर काटकोन त्रिकोण आहे म्हणा, नाहीतर नाही म्हणा. ह्याच्यामध्ये अजून दोन प्रमेय आहेत, कुठले कुठले? 30, 60, 90 प्रमेय. 30, 60, 90, 30 समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, 60 समोरील बाजू ही कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. 30 समोरील बाजू किती सांगितले? 1/2 म्हणजे निम्मा असत. अजून एक प्रमेय आहे त्याच्यामध्ये 45, 45, 90 45, 45, 90 काटकोन करणारी प्रत्येक बाजू, काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे ही बाजू ही बाजू, काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. ओके, ह्याच्यामध्ये अजून एक आहे भूमितीय मध्य म्हणून. काय? भूमितीय मध्य. आता भूमितीय मध्य मध्ये काय असतं? काटकोन त्रिकोण देतात, काटकोन त्रिकोणामधून रेष जाते असं, या डिग्री मधून रेष जातं, शिरोळ म्हटलं जातं. मग भूमितीय मध्याचं सूत्र काय सांगत आहे?
भूमितीय मध्य म्हणजे मध्य राय जे आहे मध्यगा मध्यगा वर्ग बरोबर अर्धकर्ण गुणिले अर्धकर्ण हे जे कर्ण आहे ना इकडेच अर्धकर्ण आणि अर्धकर्ण अर्धकर्ण गुणिले अर्धकर्ण हे सूत्र मी इथे आलेलं सरळ मास आपण आहे ओके जर तुम्ही 2.2 जर मध्ये गेला तर त्याला म्हणतात अपोलोनियस कुठला अपोलोनियस अपोलोनियस कसं ओळखायचं त्याच्यामध्ये मध्यगा कुठला मध्यगा किंवा उंची हे यापैकी शब्द आहेत जेव्हा मध्यगा किंवा उंची शब्द आला तर अपोलोनियस प्रमेय समजलं अपोलोनियसचं सूत्र असं आहे कर्णवर्ग अधिक कर्णवर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगा किंवा उंचीचा वर्ग अधिक 2 गुणिले त्रिकोणाचा कोणताही पाया हे सूत्र सुद्धा मी तयार केलेलं आहे तुम्हाला दुसरा सापडणार नाही हे झाला तुमचा दुसरा धडा जर आता आपण तिसऱ्या धड्याविषयी बोलू तिसरा धडा मोठा आहे लेंदी आहे आणि पोरं थोडस हार्ड आहे म्हणतात पण दुसरा विषय हार्ड नाही तिसऱ्या धड्याचं नाव आहे वर्तुळ काय नाव आहे वर्तुळ वर्तुळ हे धडा जवळजवळ बोर्डाला 12 मार्क लागतो पहिला धडा 10 मार्क होता दुसरा धडा 7 मार्क आला तिसरा धडा 12 मार्क लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये 5 उदाहरणं समजा किती उदाहरणं समजा 5 3.8 3.2 3.3 3.4 आणि 3.5 3.1 मध्ये ना सर्व वर्तुळा वर्तुळात असतात वर्तुळाची स्पर्शिका स्पर्शिका म्हणजे टच करणार असतो वर्तुळाची स्पर्शिका त्रिज्याला लंब असतो लंब म्हणजे 90 डिग्री तयार होतो असं सूत्र आहे म्हणजे प्रमाण वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्याला लंब असते मग ह्याच्यामध्ये ते 30-60 आणि 45-50-90 किंवा पाहिला वरस तिथं उपयोगी पडतो म्हणजे ते धडा द्यायचं हे धडा येणार नाही लक्षात ठेवा ओके 3.2 मध्ये जर तुम्ही गेला 3.2 मध्ये तुम्हाला असे गणित आहे म्हणजे आता हे समजा दोन बाह्य स्पर्श बाह्य स्पर्श म्हणजे दोन्ही बाहेर जाणतात ते दोन वर्तुळ बाहेर जाणतात आणि यांच्या केंद्रातील अंतर काय म्हणतो यांच्या केंद्रातील अंतर जेव्हा बाह्य स्पर्श असतात या दोघांची त्रिज्याची काय करा बेरीज करा काय करा बेरीज R1 R2 समजा जर आंतरस्पर्शी असतील आंतरस्पर्शी म्हणजे आतमध्ये टच करत असतो आतमध्ये टच करत असतील तर ह्यांच्या दोघांची त्रिज्याची काय करा वजाबाकी R1 R2 या टाईपचे गणित जर तुम्ही 3.3 मध्ये गेला 3.3 मध्ये कंसाचा माप कोणाचा माप काळा समजा आता कोणाचा माप कंसाचा माप कसं असतं याच्यामध्ये केंद्रीय कोण आहे आता समजा हे डिग्री आहे म्हणजे तुमचं मध्यबिंदू आहे आणि इथून कोण काढले मध्यबिंदूतून म्हणजे केंद्रीय बिंदूतून जर कोण असेल तर जेवढं हे कोण असतं ना समजा हे 60 आहे तर कंसाचं माप सुद्धा 60च असणार हे प्रमेय लक्षात ठेवा कुठं म्हणालो मी केंद्रीय कोणातून जर कोण गेला तर तेवढाच असणार तेवढा कंस असणार जर तुम्ही 3.4 मध्ये गेला 3.4 मध्ये पण सेम तसंच पहिला घ्यायचं आहे ओके जेवढा केंद्र तुम्ही माप असणार हे 60 तर हे पण 60 जर समजा असं नसेल आता इकडून गेलं कोण कुठं बिंदूतून गेलेलं नाही बाहेर कुठं जाय मग आता ह्याच्या डबल म्हणजे 60 असणार तर ह्याच्या डबल असणार म्हणजे हे 120 असणार त्याला म्हणतात आंतरलिखित कोणाचा प्रमाय काय म्हणजे जरा आंतरलिखित कोणाचा प्रमाय बघा बिंदूतून गेलेलं नाही हे नोट्स आहे ना हे सगळे जे करून द्या म्हणजे तुम्हाला नोट्स आहे म्हणजे हे रेसिपी आहेत माझे समजा आता उलटा समजा असं काहीतरी हे जीवा म्हणत जीवाच्या अंतरक्षेत्राचे प्रमाय आता समजा मला या कोणाचं माप करायचं कुठल्या या समजा मला आता ए बी सी इकडे डी इकडे ई मापू जर ह्या कोणाचं माप काढायचं असेल तर ह्या कंसाची आणि ह्या कंसाची बेरीज करावं लागते या कोणाचं माप निघतंय किंवा मला कोण डी काढायचं आहे तर ए सी आणि डी ची बेरीज करावं लागते याला म्हणतात जीवाचे अंतरक्षेत्राचे प्रमाय समजा बाह्य छेद करत असते म्हणजे समजा असं बाह्य छेद आहे ओके काय करलं आता एक मिनिट समजा असं बाह्य छेद आहे आणि मला हे कोण काढायचं आता समजा ए बी सी कोण ए बी सी माप काढायचं तर तेव्हा ए सी आणि इकडे पी क्यू नाव देतो आणि पी क्यू यांच्या दोघांचे वजाबाकी करावं लागते ओके या दोन्ही कंसाची काय करावं लागते वजाबाकी यांना म्हणतात जीवांचे बाह्य छेदनाचे प्रमाण हे सगळे कोण आणि कंसच्या रिलेटेड आहे ओके जर 3.5 मध्ये गेलं तर यांचा काय संबंध नाही या पूर्ण चार उदाहरणाचा संबंध नाही इथं सगळे आकडे आहेत सगळे आकडे पहिलं प्रमाय त्याच्यामध्ये काम करतो स्पर्शिका आणि छेदिका प्रमाय काम करतो त्याला स्पर्शिका आणि छेदिका स्पर्शिका म्हणजे टच करणे छेदिका म्हणजे आतून जाणे ओके ह्याचं पण तसंच आता समजा हे ए हे बी हे सी हे डी जर मानलो तर ते स्पर्शिकेचा वर्ग हे पूर्ण गुणिले ए सी असं सूत्र बसतात परत त्याच्यामध्ये जर समजा जीवा अंतरछेद झाले हे सगळे आकड्याचं गणित आहे कंस आणि हे आकृत्या जरी सेम आले तरी पण हे वेगळं हे वेगळं हे कंस आणि कोण आहेत आणि त्या फक्त आकडे आहेत जर जेव्हा जीवा अंतरछेद होतात आता समजा ए बी आणि इकडे सी दिलो इकडे डी आणि इकडे ई दिलो तर ए बी गुणिले बी सी
आणि db गुणिले b असे येते किंवा समजा आता याच्यासारखंच बाह्य छेद आहे ओके काय झाले बाह्य छेद आहे तर त्या मग काय असते आता समजा a इथं b इथं c इकडे d इकडे e नाव देतो ओके तर बाह्य छेद आहे तर हे पूर्ण गुणिले a आणि ac गुणिले b अशा टाइपचा कोण होता आंसर आहे म्हणजे तुमचं पूर्ण धडा किती मार्का विचारतो बोर्डात 12 मार्काला हे मी सगळे डिटेल शिकवताना सांगणार आहे तुम्हाला जास्त कळेल फक्त आता लक्ष द्या की सगळं आम्ही चेक करत चला मी जे काय सांगतो तुम्हाला ओगो म्हणजे आलोच ना हा सर सांगितलं बरोबरच असेल पुस्तक काढायचं बघायचं तेव्हा मी जे जे बोलतो ते आहे का ओके चेक करत चला आता पुढचा धडा घेऊ चौथा धडा आहे चौथा धडा इंटरेस्टिंग आहे खूप म्हणजे याच्यामध्ये गणित वगैरे नाही आता तुमचे प्रमाण संपले इथं चौथा धडा आहे आकृती काढायचा आणि आकृती काढायचं गणित सगळ्यांनाच आवडतं सोपं असतं चौथा धड्याचं नाव तुमच्या भौमितिक रचना कुठला भौमितिक रचना हे धडा 7 मार्काचा विचार बोर्ड आणि याच्यामध्ये दोन उदाहरणं असतात 4.1 आणि 4.2 4.1 मध्ये काय करतात दोन समरूप त्रिकोण देतात समरूप पहिला धडा हे चिन्ह समरूप म्हणतात दोन समरूप त्रिकोण देतात काय करतात म्हणजे एकाच माप देतात एका समरूप त्रिकोणाचं काय करतात माप एका समरूप त्रिकोणाचं माप देतात आणि दुसऱ्या समरूप त्रिकोणाचं आकृती काढतात म्हणजे बापाचं माप द्यायचं आणि मुलाचे कपडे शिवायचं अशा टाइपचे गणित काय घाबरायची गरज नाही हिंच दोघांचं काय करायचं सरळ समरूप अजूनही काढायचं तिरकस गुणाकार करायचं मग आपण एक दायरा आपण तुम्ही काढू शकता किंवा समजा जर हे दोन समरूप त्रिकोण आहेत आणि या दोन्ही समरूप त्रिकोणाचं नाव एक जरी अक्षर सेम असलं एक जरी अक्षर सेम असलं तर तिरकस गुणाकार करण्याची गरज नाही डायरेक्ट आकृती काढा डायरेक्ट आकृती काढताना खुशी ह्या टाइपची आकृती देऊ ओके साधारण डिटेल तुम्हाला समजेल थोडीशी ह्या टाइपची आकृती येते सोपं असतंय काय हार नाही जर तुम्ही 4.2 मध्ये घेतलं त्याच्यामध्ये त्रिकोणाचे गणित त्याच्यात वर्तुळाचे गणित आणि वर्तुळाच्या गणितामध्ये पण दोन प्रकार पडतात यात पण कुठल्या कुठल्या बघा पहिला काय फक्त त्रिज्याचं माप देतो काय करतो त्रिज्याचं माप देऊन स्पर्शिका काढा आता समजा त्रिज्या जेवढं दिलं तेवढं वर्तुळ काढायचं आणि स्पर्शिका काढा म्हणून काय करतो मनाने वाढवायचं काय करतो मनाने रेष वाढायचं थोडी पण वाढवा इकडे इकडे चाप वाढा ह्याच्यावर निघण्यापेक्षा जास्त वाढा बरोबर ही वर्तुळाला टच व्हायला पाहिजे ओके वर्तुळाला टच झालं तर काम झालं वर्तुळाचे स्पर्शिका काय करते कधी कधी त्रिज्या देतात आणि केंद्रीय केंद्रबिंदू पासून अंतर देतात म्हणजे हे त्रिज्याचं वर्तुळ झालं काय करतात आपण जे मनाने वाढवतो ना ते मनाने वाढवतो जेवढा अंतर देतात तेवढं वाढवतो 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर काय असेल ते डायरेक्ट ह्याच्यावर कर्कट ठेवून तुम्ही चाप वाढा प्रत्येक वेळ चिठ्ठीला असं नाही कधी आत येते कधी बाहेर येतं तिथून एक वर्तुळ काढतात आणि हे तुमचे स्पर्शिका झाले अशा टाइपचं गणित होतं त्रिज्याचा एकच माप दिला तर एकच वर्तुळ होतं त्रिज्याचा माप प्लस तुम्हाला जर वर्तुळ केंद्रापासून अंतर दिलं तर दोन वर्तुळ येतात लक्षात ठेवा हे धडा सोपा आहे पैशापैकी पडतात आरामध्ये 7 मार्काला विसरू नका जर ह्याच्या पुढचं जर उदाहरण सांगा बघितलं आपण पुढचं धडा इथं धडा चालू होता तर 5वा बरोबर 5व्या धड्याचं नाव आहे तुमच्या निर्देशक भूमिती दिलक्ष होत आहे त्याच्या पुढचं आहे निर्देशक भूमिती ओके निर्देशक भूमिती पण किती मार्काला आहे 7 मार्काला ओके निर्देशक भूमितीमध्ये तीनच उदाहरण असेल 1 2 3 सोपा एकदम पाहू द्या फक्त थोडेसे सूत्र आहे तेवढं लक्षात आलं होतं पहिल्या उदाहरण सगळ्यामध्ये बघितलं तर तुम्ही अंतराचे सूत्र कुठलं अंतरासूत्र सांगतो तुम्हाला अंतरासूत्र काय दिलेलं आहे x2 + x1² अधिक y2 + y1² दोन बिंदू देतात बिंदू म्हणजे काय असं 4 5 इकडे 6 7 हे बिंदू झाले हे एक्स वाय काय करायचं x1 y1 x2 y2 म्हणायचं त्याच्यामध्ये किंमत ठेवायचं सोडवायचं अंतरासूत्र निघतं पहिलं उदाहरण बघून याद होतं खाली काय केलं एक रेषा आहे नाही म्हणलं असले तीन बिंदू देतात तिघांचे उत्तर काढायचं पहिला दुसरा दुसरा तिसरा असं करून तिघांचे उत्तर काढा तिघांचे उत्तर जर सेम आले तर एक रेषा आहे म्हणा नसलं तर एक रेषा नाही म्हणा जर तुम्ही दुसऱ्या उदाहरण सांगण्यामध्ये गेलात कुठल्या आता हे किती झाला 5.1 5.2 मध्ये जर गेला तर याच्यात विभाजन सूत्र आहे कुठलं विभाजन आता विभाजन सूत्र काय सांगतंय x = mx2 + nx1 / m / n किंवा y = my2 / my1 / m / n विभाजनाचं सूत्र आहे ओके विभाजना सूत्रामध्ये काय करतात बिंदू देतात प्लस त्याच्यात गुणोत्तर देतो प्लस काय करतो गुणोत्तर ते गुणोत्तरच हे मेन असतं हे विभाजन सूत्र आहे किंवा प्रश्नामध्ये मध्यबिंदू काढतो काय म्हणतो तुम्हाला
मध्यबिंदू, मध्यबिंदू काय म्हणले की परत तेच दोन x1 y1 x2 y2 मानायचं x बरोबर x1 x2 छेद 2 y बरोबर y2 y1 y2 छेद 2 एवढा काय मध्यबिंदू आहे अजून एक ज्यामध्ये मध्यरा संपात म्हणून ओके मध्यरा संपात सेम तसंच आहे मध्यरा संपात मध्ये एवढाच फरक आहे तीन बिंदू आहेत किती आहेत तीन बिंदू काय असतील जेव्हा x1 x2 x3 छेद 3 कारण तीन आहेत ना y बरोबर y1 y2 y3 छेद 3 या त्यांचे गुणक काय आहे फक्त किंचित ठेवायचं सोडवायचं त्याच्यात काय चिन्हाचं वगैरे काय बघणार नाही बीजगणित मध्ये असं चिन्ह वगैरे त्यामध्ये काय संबंधच येत नाही सरासरी उत्तर आहे जर तुम्ही 5.3 बघितलं 5.3 मध्ये चढ चे गुणक चढ स्लोप मध्ये इंग्लिश मध्ये तर ओके काय आहे पहिलं प्रश्न जर तुम्ही बघितलं तर थीटा देऊन डिग्री देऊन चढ काढून कर्ल देऊन चढ काढून तेव्हा सगळं tan चे उत्तर लिहा गेला शाटवर असेल tan कुठे आहे ओके tan 45 बरोबर 1 tan 60 बरोबर 3 tan 30 बरोबर 302 वगैरे असं उत्तर आहे त्याचे उत्तर लिहून काढायचं जेवढा डिग्री केला तेवढा जर समजा बिंदू देऊन काय बिंदू बिंदू देऊन समजा एक्स वाय काय तरी असे बिंदू दिले इकडे कुठले तरी आकडे दिले 2 3 वगैरे बिंदू दिले आणि रेषेत चढ काढा म्हणले तर त्याचं पण सूत्र आहे रेषेत चढ समजा रेषा कुठली AB AB चा चढ AB चा चढ बरोबर y2 - y1 छेद x2 - x1 असे सूत्र घ्या चढ इतके तुमचे बाकी सगळे आहे तेच सगळा सगळा सेम आहे निर्देशक भूमिती एकदम फालतू गड आहे सगळे गड जसे सोपे आहेत थोडीशी गणिताला काय लागते प्रॅक्टिस आमचं प्रॅक्टिस तुम्हाला होत नसेल तर सरळ सरळ मी जे काय सांगतो ते रेसिपी पाठवा तुम्हाला कधी पण अडचण येणार नाही एवढी गॅरंटी माझी ओके सहावा धडा तुमचा त्याचा सहा धड्यात सांगितलंय सहावा धडा तुमचा त्रिकोणमिती ओके त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री काय तरी म्हणतात त्याला सात मार्कासाठी धडा लागतो त्याच्यामध्ये पण दोनच उदाहरण असतात सहा पॉइंट एक सहा पॉइंट दोन सहा पॉइंट एक मध्ये ट्रिग्नोमेट्रीचे सिद्ध करायचं किंवा गणित सॉल्व करायचं साइन कॉस टॅन हिला आठवत असेल गेल्या वर्षी तीन होते साइन कॉस टॅन या वर्षी सहा साइन कॉस टॅन से कोसेक क्वाट ओके त्याच्यात काय नाही फक्त तीन असतात त्याचे उलटे असतात तीन सोपतात याच्यामध्ये नित्य समानता आहेत यानुसार त्याचे सिद्ध करावे सोडत असतात नित्य समानता हे तीन सूत्र आहेत मेजर सूत्र आहेत ते सूत्र मी सांगतो बघा साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर ए किंवा ए अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा किंवा ए अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा ओके हे जर सूत्र जर घेतलं जातं म्हणजे कुठल्या पण सिद्ध कार्यक्रमात कुठल्या पण गणित सोडवलं जातं लक्षात ठेवा टॅन चोल्ट याचं साइन चोल्ट कोसेक असतं टॅन चोल्ट कॉट असतं सेक चोल्ट कोसेक असतं याचं कॉस असतं म्हणजे एवढं समजलं ना तुम्ही सोडू शकता सहा पॉईंट दोन जर घेतलं तर तुम्ही सगळे शाब्दिक उदाहरण काय त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरण गेल्या वर्षी थोडस शिकवले असतील बघा हे सगळे ह्याचे असतात काम त्याला काटून त्रिकोणाचे असतात ओके हे थीटा आहे समोरील बाजू झाली हे लगतची बाजू झाली काटकोन समोरील बाजू हे कास्तिक करणं सकल बसल ओके सक म्हणजे समोरील बाजू छेद करणं लक म्हणजे लगतची बाजू छेद करणं ओके लक सकल का सल स म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू ओके असे सूत्र होते ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे बघण्यासारखी की बघायला बघा डिग्री कुठे क्रिएट होते समजा उन्नत कोण अवनत कोण असे शब्द आता उन्नत कोण म्हणजे काय वर बघा आणि अवनत कोण म्हणजे काय खाली बघा ओके तेवढं तर समजलं तर तुम्ही शाब्दिक उदाहरण सोडू शकता पहिला गणित जर बघितलं तर चर्चेचं गणित आहे किंवा पतंगचे गणित आहे दीपगृहाचं गणित आहे त्याच्यामध्ये झाडाचं गणित आहे शाब्दिक उदाहरणात गणित कंपल्सरी पेपरला विचारतात लक्षात आता शेवटचा धडा हार्ड नाही आहे फक्त सूत्रांना हार्ड आहे महत्व आपण नाव आहे त्याचं कुठलं महत्व मापन दहा मार्काला येतात बोर्डाला कंपल्सरी आता गणित शेवटला खास करून शेवटला आकृती वगैरे असतात तसं त्यांचे ह्याच्यामध्ये चार उदाहरण सांगतो एक दोन तीन चार सात पॉईंट एक सात पॉईंट दोन सात पॉईंट तीन सात पॉईंट चार सात पॉईंट एक मध्ये बघितलं गेल्या वर्षी होता तुम्हाला गेला पण महत्व आपण गेलाय मेजरमेंट म्हणून ओके सात पॉईंट एक मध्ये बघितलं तर इष्टिका चिती वीट वगैरे असते ना आपली त्या टाईपच्या असेल ह्याला क्यूबॉइड वगैरे इष्टिका चिती किंवा तुम्ही त्याला वृत्त चिती म्हणता सिलेंडर ओके किंवा क्यूब एकदम ऍक्युरेट बॉक्स सगळे बाजू समान असलेलं किंवा सर्कल ओके स्पेअर म्हणतात किंवा होमी स्पेअर वगैरे अर्धवर्तुळ वगैरे गोल अर्धगोल या टाईपचे सगळे गणित आहेत त्यांचे क्षेत्रफळ घनफळ ओके सगळे सगळे या टाईपचे गणित त्याच्यात आहेत सात पॉईंट एक मध्ये
7.2 मध्ये बघितलं ना त्याच्यामध्ये अर्धशंकू यामध्ये शंकू पण आहे ना 7.1 मध्ये त्याच्यामध्ये शंकू छेद आहे कशामध्ये 7.2 मध्ये शंकू छेद मध्ये या टच्या कोड असते बांधली वगैरे असते की ओके त्या टच्या कोडला शंकू छेदाचे घटक जर तुम्ही 7.3 मध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये वर्तुळ पाकळी येते वर्तुळ पाकळी म्हणजे एवढं बघा हे जे एवढं पूर्ण मी जे कलर करतो ना हे कारण वर्तुळ पाकळी म्हणजे चतुर तसं ते वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ असेल सगळे याद गणित 7.4 मध्ये गेलं तर वर्तुळ खंड आहे यामध्ये काय असेल तुम्हाला वर्तुळ पाकळी आणि यामध्ये वर्तुळ खंड लक्षात ठेवा वर्तुळ खंड आता वर्तुळ खंड कसं असतं बघा हे वर्तुळ पाकळी झालं एवढा जर भाग मी काढलो आणि मी जे कलर करलो ना हे भाग वर्तुळ खंड असतं त्या टच्या गणित त्याच्यात मी जे सूत्र का वर सांगितलं ना की जवळजवळ या धड्यामध्ये 38 सूत्र आहेत आणि त्या 38 च्या 38 साठी मला धडा करताना व्हिडिओ पाहावा लागेल ओके बाय.